नमस्कार, आज आपल्याबरोबर आहेत मिलिंद संत सर. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधल्या करिअर विषयी आज ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. ते स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहेत आणि त्यांनी भारत फोर्समध्ये आणि ज्ञानप्रबोधिनीच्या शिवापूरच्या यंत्रशाळेमध्ये काही वर्ष काम केलेलं आहे. सध्या ते स्वतंत्र व्यावसायिक म्हणून कार्यरत आहेत. मुलाखतीचा सगळ्यात पहिला प्रश्न, मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं असेल तर 10वी 12वी नंतर काय प्रकारच्या शिक्षणावर भर दिला पाहिजे? 10वी 12वी नंतर अर्थातच शास्त्रशाखेचा शिक्षणाचा भाग आहे त्याच्यामध्ये. परंतु 10वी आणि 12वी असं म्हणल्यामुळे 10वी नंतर शास्त्रशाखा घ्यावीच लागते. पण इंजिनिअरिंगमध्ये पुन्हा दोन पद्धतीने आपल्याला शिकता येतं. एक म्हणजे 12वीनंतर तुम्ही ज्याला डिग्री किंवा पदवी अभ्यासक्रम म्हणतात तसा एक घेऊ शकता, किंवा 10वीनंतर पदविका अभ्यासक्रमसुद्धा आहे त्याच्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. पण अर्थातच शास्त्रशाखेचा बेस असायला पाहिजे. या डिग्रीच्या किंवा डिप्लोमाच्या कोर्सची थोडी विस्ताराने माहिती द्याल का? 12वीनंतर साधारण हा पदवी अभ्यासक्रम असतो, म्हणजे डिग्री ज्याला म्हणतात. आणि 10वीनंतर तुम्ही पदविका अभ्यासक्रमाला डिप्लोमाला प्रवेश घेऊ शकता. त्यातला मुळातला फरक असा आहे की थोडासा थिअरटिकल भाग हा पदवी अभ्यासक्रमात जास्त असतो. पदविका अभ्यासक्रमामध्ये प्रत्यक्ष वापर करताना इन्स्ट्रुमेंट्स किंवा प्रत्यक्ष काम करतानाच्या ज्या गरजा असतात त्या पदविका अभ्यासक्रमात समाविष्ट असतात. हा त्यातला फरक आहे. या कोर्सेसचा कालावधी किती असतो? 12वीनंतर जो पदवी अभ्यासक्रम असतो तो 4 वर्षांचा असतो, आणि पदविका अभ्यासक्रम 10वीनंतरचा असतो तो 3 वर्षांचा असतो. परंतु पदविका अभ्यास डिप्लोमानंतर अशी एक सोय आहे की तुम्ही जर चांगले मार्क्स असतील आणि चांगला तुम्हाला त्याच्यामध्ये रस असेल आणि पुढेही शिकायचं असेल तर त्यासाठी डिप्लोमानंतर डिग्रीला सुद्धा प्रवेश घेण्याची सोय आहे. सो मग तसं जर झालं तर दुसऱ्या वर्षाला ॲडमिशन मिळू शकते, प्रवेश मिळू शकतो. त्यामुळे जर डिप्लोमा करून डिग्री केली तर 3 आणि 3 6 वर्ष लागतात, आणि ते जर 12वीनंतर केलं तर 11वी 12वीची 2 वर्ष आणि पदवीची 4 वर्ष अशी 6 वर्ष याच्यामध्ये तुम्ही इंजिनियर होऊ शकता बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये. या क्षेत्रात येताना गणिताची आवड असणं आणि त्यात चांगले मार्क मिळवता येणं या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत असं वाटतं का? गणित हा विषय खरं म्हणजे सर्वच शाखांमध्ये खूप महत्त्वाचा आहे. गणित या विषयासाठी असं म्हणून नाही, परंतु एकूण वावरताना सुद्धा आपलं गणित चांगलं असणं फार गरजेचं आहे. विशेषतः अभियांत्रिकी शाखेत तर त्याची गरज जास्तच आहे. त्या विषयामधले वेगवेगळे जे उपभाग त्याच्याविषयी खूप लोकांना थोडंसं कठीण असतं काही लोकांच्या बाबतीत, कारण गणितामध्ये भूमिती असते ज्या म्हणजे ट्रिग्नॉमेट्री आहे, अल्जिब्रा आहे, कॅल्क्युलस आहे, आणि त्यातल्या काही काही गोष्टी ह्या अवघड जातात असं मी ऐकलं. आणि विशेषतः अभियांत्रिकी प्रवेश घेतल्यानंतरसुद्धा जो गणित हा विषय असतो तो खूप लोकांना अवघड जातो. आवड असणं गरजेचं आहे जरूर, कारण पुढे प्रत्यक्ष वापर करत असताना गणिताचा खूप उपयोग होत असतो. गणित डोक्यात असणं फार गरजेचं असतं. आणि दुसरं मला असं वाटतं की गणित हा विषय जर चांगला आत्मसात केला तर एकूणच जी आपली बौद्धिक विचार करण्याची पद्धत असते ती सुद्धा वेगळी असते आणि ती असावी. त्यामुळे गणित हा महत्त्वाचा विषय आहे नक्की. इंजिनिअरिंग किंवा IIT साठी शालेय वयापासूनच विद्यार्थ्यांनी काय प्रकारची तयारी करायला हवी? चांगला प्रश्न आहे. मगाशी तुम्ही गणिताविषयी बोललात, मी म्हणलं तसं की प्रत्येक विषयामध्ये गणित आवड असणं येणं हे महत्त्वाचं आहे. तसंच प्रत्येक विषयाचा एका विशिष्ट पद्धतीने अभ्यास करणं हे फार गरजेचं आहे. खूप वेळेला आपण पाठ्यक्रमात जे काय दिलेलं असतं त्याचा अभ्यास केला की आपल्याला असं वाटतं अभ्यास झाला. परंतु जर अशा पद्धतीने पुढे काही स्वप्न असतील की एखाद्या विषयामध्ये किंवा विशेषतः इंजिनिअरिंगचं आपण बोलतो आहोत तिथे प्रवेश घ्यायचा आहे तर विविध विषयांचा मुळात्मक अभ्यास करण्याची एक वृत्ती ही असणं फार महत्त्वाचं आहे. गणित आहे तसं शास्त्र विषय आहे. शास्त्र विषयाचा मूळ उद्देशच एखाद्या विषयाचा मुळात अभ्यास कसा करावा हा आहे. त्यामुळे 9वी 10वीपासूनच कशा पद्धतीने एखाद्या विषयाकडे बघावं त्याच्यामध्ये मूळ काय सांगितलेलं आहे इंजिनिअरिंग आणि त्याच्यामध्ये तुम्ही IIT विषयी पण विचाराल. इंजिनिअरिंगचा अभ्यास आणि IIT चा अभ्यास याच्यामध्ये तसा फरक याच पद्धतीने आहे की IIT मध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला मूळ विचार करण्याची जर पद्धत नसेल तर ते प्रश्न सोडवणं जास्त कठीण असतं.
मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतर पुढे नोकरीच्या कशा प्रकारच्या संधी उपलब्ध होतात? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे बहुतेक. मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जर विचार केला तर मी ती खूप, मी मगाशी म्हटलं तसं, बेसिक मूळ ब्रांच आहे आणि ती सदाबहार ब्रांच आहे असं म्हटलं जातं, एव्हरग्रीन ब्रांच. आणि त्याचं कारण असं की खूप जुन्या काळापासून ते आत्तापर्यंत आणि ह्याच्या पुढे सुद्धा मेकॅनिकल इंजिनिअरिंग हा भाग सतत राहणार. आणि ह्याचं कारण वस्तूंमध्ये बदल होत राहणार, त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आपण आता मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या शिक्षणाविषयी जर आपण मग अशी म्हटलं तसं फक्त पदवी अभ्यासक्रम आणि पदविका अभ्यासक्रम असे दोन आपण बोललो, पण ह्याच्याही व्यतिरिक्त अनेक छोटे छोटे कोर्सेस असे आहेत की जे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचाच भाग आहे, की ज्याला आपण वेगवेगळे ट्रेड्स म्हणतो. एखाद्या मुलांनी वेल्डिंग शिकलं समजा किंवा फिटिंगचा कोर्स केला, तर हे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचेच उपभाग असल्यासारखं आहे. आणि या सगळ्याची आज जगभर गरज आहेच. संधी जर म्हणल्या तर आता पूर्वीपासून जी अशी पद्धत होती की एखादा अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला घेतलेली व्यक्ती ही शक्यतो परदेशी शिक्षणासाठी जाणं हा भाग जास्त होता. किंवा मी आत्ता जो ट्रेडचा उल्लेख केला त्याच्यामध्ये वेल्डिंग असेल, फिटिंग असेल किंवा अनेक प्रकारच्या जोडणी म्हणजे असेंब्ली भाग चे गरजा असतील, तर आपल्या सौदी अरेबिया देशांमध्ये, दुबईमध्ये वगैरे अशा पद्धतीचे अनेक संधी, विशेषतः सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अशा संधी उपलब्ध होत्या. जग बदलते आणि काळ जसं बदलत जातोय तसं आता ह्या सगळ्या संधी भारतामध्ये आपले जवळच उपलब्ध होतात. आणि त्यामुळे आता परदेशी जाण्यापेक्षा परदेशातनं अनेक लोक अशा शिक्षण झाल्यानंतर किंवा विविध संधी शोधण्यासाठी हे भारताकडे येत आहेत हे असं दिसतंय. ह्याचं कारण बरीचशी उत्पादनं आता भारतामध्ये व्हायला लागलेली आहे, त्यामुळे ह्या प्रकारच्या सर्वच शिक्षणाचा उपयोग आता भारतामध्ये नक्कीच होणार आहे. त्यामुळे संधी भारतामध्येही उपलब्ध आहे, त्याच्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही असं मला वाटतं. विविध कंपन्या ह्या आपलं उत्पादन केंद्र हे भारतामध्ये बनवत असल्यामुळे त्यात नोकरी उपलब्ध आहेतच. परंतु जेव्हा एखादी मोठी कंपनी ही एखाद्या देशात येते किंवा एखाद्या भागात येते तेव्हा अर्थातच त्यांना काही काही माल हा बाहेरनं पण खरेदी करायला लागत असतो. आणि अशा दृष्टीने प्रत्येक गोष्ट बनवणं शक्य नसल्यामुळे असे जे बाहेरनं छोटे छोटे उद्योजक हे त्यांना जर त्या कंपनीला माल पुरवत असतील तर अशा उद्योजकांना एक मोठी संधी ही प्रत्येक वेळेला अशा बदलामुळे होत असते. आणि त्यामुळे हे दोन्ही, नोकरी म्हणा किंवा छोटे व्यवसाय म्हणा, हे सगळेच अशा प्रकारच्या संधीमुळे भरात येतात. नोकरी अर्थातच आहे, ज्यांना ती मानसिकता आहे त्यांनी जरूर नोकरी करावी आणि अतिशय चांगल्या संधी तिथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर स्वतःचा व्यवसाय करण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांनाही अशा प्रकारच्या मोठ्या संधी या बदलामुळे उपलब्ध आहे. आता तुम्ही नोकरीच्या संधींबद्दल सांगितलं, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर एखाद्या इंडस्ट्रीमध्ये फक्त मशीनशी निगडीत काही काम करणं अशाच या प्रकारच्या संधी असतात का? या संधी म्हणताना मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हटल्यानंतर मुलींची संख्या त्यात खूप कमी असेल असं वाटतं, किंवा मुली प्रत्यक्ष मशीनशी रिलेटेड कामं त्या मानाने कमी करत असतील असं वाटतं, तर त्याच्याविषयी काय सांगाल? हा प्रश्न बरोबर आहे. मला असं आठवतं आमच्या वर्गात फक्त एकच मुलगी होती, म्हणजे जवळजवळ 80-85 मुलांमध्ये एक मुलगी होती आणि हे प्रमाण खूप पूर्वीपर्यंत होतं. आणि काही अंशी ते एका विशिष्ट कारणासाठी बरोबर आहे म्हणायला हरकत नाही, परंतु मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधल्या संधी ह्या आता अधिक मोठ्या होत चाललेल्या आहेत. आणि त्यातला महत्त्वाचा भाग म्हणजे डिझाईन क्षेत्रातसुद्धा किंवा रिसर्च क्षेत्रातसुद्धा अनेक संधी उपलब्ध आहेत. आणि म्हणजे मुली मशीनवर काम करत नाहीत असं नाही, मी अनेक मुलींना मशीनवर प्रत्यक्ष काम करताना पाहिलेलं आहे, सुपरवायझरी लेवलला काम करताना पाहिलेलं आहे. त्यामुळे मुली काम अतिशय चांगल्या पद्धतीने ते करतातच. परंतु तुमचा प्रश्नाचा रोग ज्या दिशेने आहे त्याच्यामध्ये असा म्हणायला हरकत नाही की डिझाईन आणि रिसर्च हे सुद्धा प्रत्येक क्षेत्रामध्ये जसे उपलब्ध आहेत तसं याही क्षेत्रात उपलब्ध आहे. विशेषतः उच्च शिक्षणाचा जर आपण भाग घेतला तर इंजिनिअरिंग नंतर मोठ्या प्रमाणावर एखाद्या विषयातलं संशोधन किंवा एखाद्या विषयातलं डिझाईनमधलं संशोधन करण्याची जर एखाद्याची इच्छा असेल तर त्याही संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. अकॅडमिक्सचा ज्यांना विशेष आवड आहे अशांना उच्च शिक्षणाचा नक्कीच उपयोग होतो आणि त्याची गरज आहे.
म्हणजे आपण आता प्रत्येक वेळेला बघतो की जेव्हा एखादं बाहेरचं तंत्रज्ञान आपल्या देशात येतं, भारतात येतं, तेव्हा खूप वेळेला बऱ्याचशा गोष्टींचा विचार हा बाहेरच्या देशात झालेला असतो आणि आपण फक्त त्यातला काही सेकंड थर्ड किंवा दुसऱ्या तिसऱ्या पायरीवरचं काम करतो असं आपल्याला वाटत असतं. परंतु अतिशय बुद्धिमान मुलं जी मुलं मुली आपल्या इथे आहेत ती बाहेरच्या देशात जाऊन अशाच पद्धतीचं रिसर्चचं आणि डिझाईनचं काम करत असतात. त्यामुळे ती संधी आता जर इथं उपलब्ध असेल तर त्यांनाही तो मोठ्या प्रमाणावर संधी किंवा स्कोप ज्याला म्हणू तो उपलब्ध आहे आणि तसे चांगल्या पदांवर काम करणारी अशी मुलं आणि मुली आहेत. तुम्ही आता नोकरीच्या संधींमध्ये भारतातल्या आणि परदेशी कंपनी अशा दोन्हीचा उल्लेख केला, तर भारतातलं कम्युनिकेशन आणि एकूण ग्लोबल कम्युनिकेशन यात काय प्रकारचा फरक पडतो? फरक एक तर माझ्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा फरक हा व्यावसायिक ॲप्रोच ज्याला म्हणू तसाच आहे. खरं म्हणजे भाषेचा संबंध जर ह्याच्यामध्ये जोडला तर भाषा ही फार अडचणीची ठरत नाही असं माझा अनुभव आहे. कारण अनेक वेळाला असं पण दिसतं की जेव्हा दोन वेगवेगळ्या भाषा असलेले व्यक्ती काम करत असतात तेव्हा मुळात विषय जर व्यवस्थित माहिती असेल आणि त्याच्यामध्ये काम करण्याची पद्धत माहिती असेल तर भाषा ही खूप अडचण ठरत नाही. परंतु मूळ इंजिनिअरिंग विषयाला खरं म्हणजे काही भाषा असण्याची गरज नाही, परंतु इंग्रजी ही सर्व दूर आत्मसात झालेली भाषा आहे. वेगवेगळ्या देशातले विशेषतः जर्मनी किंवा इटली अशा पद्धतीची जर लोकं येत असतील तर त्यांच्याशी सुरुवातीला अडचण होईल, परंतु नंतर ती त्या विषय असा असल्यामुळे काय आपल्याला करायचं आहे आणि मूळ ज्याला तंत्र किंवा तांत्रिक विषय जर बघितला तर त्याच्यामध्ये अडचण शक्यतो येत नाही असं बघितलेलं आहे. आणि मला वाटतं भाषेपेक्षा सुद्धा कामाची पद्धत जेव्हा दोन व्यक्तींची जुळते आणि समजतं की समोरच्याला काय हवं आहे आणि समोरच्याकडनं काय करून घ्यायचं आहे तर मग फारसा प्रश्न कम्युनिकेशनचा येत नाही असं आपण म्हणायला हरकत नाही. यात एक गंमतशीर उदाहरण मी देतो, ते तुम्हाला गंमत वाटेल, की एक इटालियन अधिकारी मोठा अशा आपल्या एका इथल्या माणसाबरोबर काम करतो आणि ते दोघं मिळून विविध डिझाईन्स रिलेटेड मोठ्या मोठ्या मशीनची कामं करत असतात आणि प्रत्यक्ष शॉप फ्लोअरवर जाऊनसुद्धा ती कामं चालू असतात. त्याला हिंदी आणि मराठीचा अजिबात गंध नाही आणि ह्या काम करणाऱ्या माणसाला हिंदी अगदी तोडकं मोडकं आणि इंग्लिश किंवा त्याच्या भाषेचाही गंध नाही. परंतु गेली 3 ते 4 वर्ष ते अतिशय सहजपणे त्या विशिष्ट कामाच्या पद्धती एकमेकांच्या समजल्यामुळे एकमेकांबरोबर काम करतात. त्यामुळे इथं तुमच्या लक्षात येईल की भाषेपेक्षा सुद्धा ती काम एकदा समजलं आणि एकमेकांची गरजा समजल्या की काम करणं सोपं जातं. मेकॅनिकल इंजिनियर झाल्यानंतरच्या नोकरीच्या संधी वगैरे असं तुम्ही आता सांगितलं, पण प्रत्यक्षात काम काय प्रकारचं करायला लागतं आणि कामाचं स्वरूप काय असतं या क्षेत्रात? मगाशी आपण डिझाईनचा उल्लेख केला, रिसर्चचा उल्लेख केला, ह्या तर भाग त्याच्यामध्ये आहेतच. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण एखाद्या कारखान्यात जातो आपण कारखान्यात अनेक गोष्टी घडत असताना बघत असतो. मशीन्स चालू असतात, काही काही पार्ट्स एकमेकांशी जोडले जातात, तर नक्की काय काम करायचं असा प्रश्न असतो. तर बऱ्याच वेळेला इंजिनिअरिंग झालेल्या व्यक्तीला अशा प्रकारच्या सर्व प्रोसेसेस किंवा सगळ्या या कृती आणि हे सगळं हे पुस्तकी शिक्षणातनं माहिती झालेलं असतं. आता ह्या प्रत्यक्ष जेव्हा आपण एखाद्या कारखान्याच्या शॉप फ्लोअरवर जातो तेव्हा त्या तिथले कामगार म्हणा किंवा तिथले आधीचे अनुभवी लोक हे सगळं करत असताना तो बघतो आणि मग त्यातलं त्यांनी काय करायचं हे सुरुवातीच्या काळात तर तो कारखाना ठरवतो, परंतु नंतर विविध प्रकारच्या अनुभवातनं गेल्यानंतर त्या व्यक्तीला स्वतःची एखादी लाईन ही सिलेक्ट करता येऊ शकते जर तेवढा त्यांनी प्रगती दाखवली तर. हे मी नोकरीच्या संबंधात बोलते. म्हणजे मग तिथे एखाद्या असेंब्ली विभागात एखादा काम करत असेल तर त्यातलं काम करायला लागतं, किंवा प्रत्यक्ष मशीनवर काम करण्याची आवड असेल तर ते काम करता येतं, असा हा एक भाग आहे. पण ती जर व्यक्ती व्यवसायात शिरली तर व्यवसायात सुद्धा अशा प्रकारचे अनेक गोष्टी उपलब्ध असतात आणि त्या आपल्याला करायच्या असतात. की कारखान्यांना हा सुट्टा वेगवेगळ्या पद्धतीचा माल पुरवणे असं जर असेल तर त्याच्यासाठी लागणाऱ्या सगळ्या कृती ह्या करायला लागतात. म्हणजे मशीनिंग असेल, फॅब्रिकेशन असेल, हे तर करायलाच लागतं. वेगवेगळे ट्रेड समजाशी आपण उल्लेख केला त्याही गोष्टी त्याच्यामध्ये करायला लागतात. की
वेल्डिंग जोडणी हा पुन्हा भाग झाला. तर अशा प्रत्यक्ष आपल्या हाताने करणे हा एक भाग झाला, परंतु लोकांकडनं त्या करवून घेणे हा सुद्धा एक भाग झाला. म्हणजे आपल्याला माहिती असेल एखादी प्रोसेस कशी होते, तर चार पाच माणसांना एकत्र करून की प्रत्येकाकडनं वेगवेगळ्या गोष्टी करून घेऊन आपण मशीनमध्ये पैसे टाकून ते आपण घेतलेलं आहे, तर एखादा माणूस एकच मशीन चालवू शकेल. पण एखादी गोष्ट जेव्हा कारखान्याला सप्लाय करायची असते तेव्हा अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतात, आणि म्हणून मग वेगवेगळ्या मशीनवर काम करणारी लोकं घेऊन अशा पद्धतीचं मग मॅनेजरियल कामसुद्धा, म्हणजे पुन्हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह काम जे येऊ शकेल अशाही पद्धतीचं पुढे पुढे करता येऊ शकतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंग करताना त्यात कम्प्युटरचं कशा प्रकारे शिक्षण किंवा उपयोग असावा लागतो, आणि एक असं बघायला मिळतं की एकदा ते क्षेत्र आवडलं की आय टी सेक्टरकडे खूप मोठ्या प्रमाणावर इंजिनियर जातात, तर त्याच्याविषयी काय वाटतं? बरोबर आहे, असा अनुभव आहे. पहिल्या भागाचं उत्तर आधी देतो की कॉम्प्युटर हा आता प्रत्येक क्षेत्रात आपला अविभाज्य भाग बनून राहिलेला आहे. म्हणजे तुम्ही बँकेत जा तिथे कॉम्प्युटर आहे, शाळेत जा तिथे कॉम्प्युटर म्हणजे वापरला जातोच. त्यामुळे कॉम्प्युटरचं शिक्षण, संगणकाचं शिक्षण हे अतिशय आवश्यक आहे, त्याचा एक वेगळा उपयोग आहे. मूळ आपला जो विषय आहे त्याच्या वापरासाठी कॉम्प्युटरचा वापर करणं हे जसं गरजेचं आहे तसं काही काही वेळेला तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की ते शिक्षण घेत त्या उपयोग करता करता त्या कॉम्प्युटरमध्येच मग विशेषतः आय टी क्षेत्राकडे लोकांचं जाण्याचा कल आहे. आणि याचं कारण असं आहे की आय टी क्षेत्रामध्ये आता संधी उपलब्ध आहेत. गेल्या विशेषतः चार पाच वर्षाचा आपण जर भाग बघितला तर त्या क्षेत्रामध्ये माणसं मुळात आधीपासून कमी होती आणि ती वाढत वाढत गेली, त्यामुळे त्या जिथे संधी आहे तिथे अर्थातच आपल्याला पैसा जास्त मिळणार आहे. त्यामुळे मग त्या संधीचा उपयोग करून घेण्यासाठी आय टी क्षेत्राकडे लोकं जातात हे खरं आहे. परंतु ज्यांना मुळात मेकॅनिकल इंजिनिअरिंगचीच आवड आहे आणि कॉम्प्युटरचा वापर त्या क्षेत्रासाठी करायचा आहे अशांनाच मात्र संधी नक्कीच आहेत. विविध सॉफ्टवेअर्स जी कॉम्प्युटरमध्ये वापरली जातात ती मेकॅनिकल इंजिनिअरिंग संबंधितली ऑटोकॅडची आहेत किंवा आता प्रोई म्हणून सॉफ्टवेअर, ह्याच्या पुढची अनेक म्हणजे त्याच्यामधले तर इतके वेगाने पुढचे डेव्हलपमेंट चालू आहेत की ज्यांना त्यामध्ये आवड आहे ते मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये राहूनसुद्धा त्या सॉफ्टवेअरचा उपयोग करून घेऊन तो आनंद आपल्यासाठी घेऊ शकतात. आणि त्याच्यासाठी संधी नुसती उपलब्ध नाही तर त्याच्या योग्य पैसेसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळू शकतो. मेकॅनिकल इंजिनिअरिंग झाल्यानंतर जेव्हा पुढे नोकरीच्या संधी उपलब्ध होतात तर या क्षेत्रात वेतनाची श्रेणी कशा प्रकारची आहे, म्हणजे किती मानधन मिळू शकतं या क्षेत्रात काम करताना? वेतन हा जगभरचा प्रश्न आहे आणि तो अतिशय क्लिष्ट किंवा गंमतशीर भाग आहे. मी नेहमी असं म्हणतो की वेतनाचा संबंध हा अर्थातच डिमांड अँड सप्लायशी आहे. मग अशी आपण आय टीचा उल्लेख केला की आय टीमध्ये लोकं का गेली, तर तिथे लोकं कमी होती सुरुवातीला आणि ते क्षेत्र फार मोठ्या प्रमाणावर एकदम वाढत चाललेलं होतं आणि त्यामुळे लोकांनी त्या क्षेत्राकडे यावं यासाठी त्या क्षेत्रामध्ये अर्थातच त्यांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे मिळणं आणि विशेषतः त्यावेळेला तर हा संबंध होता की तिकडचं डॉलरमधलं पेमेंट आणि इकडचं रुपयामधलं हा फरकामुळे सुद्धा सुरुवातीच्या काळात फार मोठ्या प्रमाणावर वेतन हे वेतनाचे आकडे आपण पाहिले, विशेषतः गेल्या चार पाच वर्षापूर्वीच्या काळात तर हे फार मोठा तफावत होती. परंतु हे शेवटी उपलब्ध असलेली संधी आणि उपलब्ध असलेली मनुष्यशक्ती ह्याच्यावर ते वेतन ठरतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण गेल्या तीन वर्षातला किंवा तीन चार वर्षातला एकूण प्रवास जर बघितला तर आता मोठ्या प्रमाणावर उत्पादन आता भारतामध्ये होत आहे आणि त्या पद्धतीची मनुष्यशक्ती आता तिथे गरजेची आहे. त्यामुळे अर्थातच तिथे मनुष्यशक्ती उपलब्ध असलेली कमी आहे आणि हवी असलेली जास्त आहे. त्यामुळे मग जी काही वर्षांपूर्वी स्थिती होती आय टी क्षेत्राबाबतीत ती अर्थात याच्यापुढे काही या बेसिक ब्रांचेसविषयी किंवा शाखांविषयी होणार आहे आणि ती होतीच आहे. अशा पद्धतीची कामं करणारी माणसं उपलब्ध होण्यासाठी म्हणून मग त्या क्षेत्राला थोडासा विचार करायला लागतो आपोआपच. आणि त्यामुळे वेतन हे अतिशय विशेषतः मोठ्या कंपन्यांमध्ये असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीच्या वेतनावर इंजिनियर झालेली मुली ह्या घेतल्या जातात. याचं कारण अतिशय मोठ्या प्रमाणावर ही फॅक्टरीज असतात आणि त्यांना तेवढ्या पद्धती तसं शिकलेली मुलं हवी असतात.
त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं वेतन हे दिलं जातं. व्यवसाय करताना सुद्धा आता जर या क्षेत्रात व्यवसाय करायची इच्छा असेल तर अतिशय चांगल्या पद्धतीने ते मिळू शकतं. फक्त अर्थात वेतनाचा मुद्दा जर असेल तर तो आपल्यामध्ये काहीतरी वेगळं असल्याशिवाय समोरचा माणूस आपली किंमत ही ठरवू शकत नाही किंवा आपण ती त्या पद्धतीने ठरवू शकत नाही. त्यामुळे अर्थातच तुमच्यातलं वेगळेपण सिद्ध करणं आणि ते जगाला कसं आवश्यक आहे आणि जगाचा एखादा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जर तुमची शक्ती असेल, तुमचं बुद्धिमत्ता असेल, तर तुम्ही तुम्हाला पाहिजे ते वेतन कुठल्याही क्षेत्रात घेऊ शकता. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तर घेऊ शकताच, त्याच्याविषयी काहीच प्रश्न. मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, मेकॅनिकल इंजिनिअरसाठी भविष्य काळातल्या संधी आणि आव्हानं काय प्रकारची असतील असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आत्ताची पिढी थोडीशी नशीबवान आहे, कारण सर्वच क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत आणि तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जर चांगल्या पद्धतीच्या कामाच्या पद्धतीने जर गेलात तर खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. ह्या शाखेविषयी बोलायचं झालं तर मग अशी एका प्रश्नात असं आलं की वेगवेगळ्या ब्रांचेसचा मेकॅनिकल इंजिनिअरिंगशी कसा संबंध आहे, तर त्याच्यामध्ये मुळातल्या या शाखेचं तर मी मगाशी म्हणलं की सदाबहार ही शाखा आहे की एव्हरग्रीन ब्रांच आहे, ह्याच्यामध्ये कायम बदल होत राहणार, काही काही डेव्हलपमेंट्स होत राहणार. विविध ब्रांचेसशी संबंध करून मी विशेषतः इलेक्ट्रॉनिक्स हा एक अतिशय मोठ्या आणि वेगाने वाढणारा एक प्रकार आहे, विशेषतः कॉम्प्युटर क्षेत्रात काम करणाऱ्यांचा तो मूळ विषय असतो. परंतु मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग आणि हायड्रॉलिक्स न्यूमॅटिक्स या सगळ्यांचा एकत्र असा जर अभ्यास एखाद्याची तयारी असेल तर खूप मोठ्या प्रमाणावरच्या डेव्हलपमेंट्स, विशेषतः ऑटोमेशन ज्याच्यामध्ये होत आहे, रोबोटिक्स हे फील्ड फार मोठ्या प्रमाणात वाढतं आहे, तर ह्या सगळ्याचा अभ्यास असणारा व्यक्ती ही या क्षेत्रामध्ये पुढे जाण्याची संधी तर आहेच. कारण जसजसं आपल्याला मनुष्य शक्तीची जास्त गरज ही लाभते आणि ती कमी उपलब्ध आहे, म्हणजे आपण आज इतरही क्षेत्रात बघतो की शेतीच्या क्षेत्रात गरज खूप आहे पण माणसं उपलब्ध नाही, तसंच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पण ह्याच्यापुढे गरज खूप राहणार आहे पण माणसं उपलब्ध नाहीत. मग त्याची सोय इंजिनियर्स कसे करतात की जिथे शक्यतो माणसं कमी लागतील अशा पद्धतीचं तंत्रज्ञान हे डेव्हलप होत जातं आणि त्याच्यामध्ये रोबोटिक्सचा फार महत्त्वाचा हात आहे. कंटिन्युअस एकाच पद्धतीचं काम करणे हे एखाद्या माणसाला शक्य नसतं, पण ते रोबोट हे त्या यांत्रिक पद्धतीने करत असतो आणि ह्याच्यासाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंग, काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स, ते मोठ्या प्रमाणात काही प्रमाणात इतर ब्रांचेसचा अभ्यास हा जर असेल तर ह्याच्या पुढच्या संधी या पद्धतीने उपलब्ध आहेतच आणि तसा अभ्यास करण्याची आणि तशी इनपुट्स घालण्याची मात्र तयारी ही प्रत्येकाची असायला पाहिजे. आज संत सर आपल्या इथे आले आणि त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधल्या करिअर विषयी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. सर, तुम्ही इथे आलात त्याच्याबद्दल धन्यवाद.